सोनिया पर्वत सरताना ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी आता रिटायर होते असं सोनिया म्हणाल्यात. संसदेत राहुल गांधींबद्दल सोनियांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी सोनिया गांधींनी हे उत्तर दिलं. काँग्रेसमधलं सोनिया पर्व सरलंय. देशातला सगळ्यात जुना आणि एकेकाळचा मोठा पक्ष काँग्रेसला गेली 19 वर्ष सावरण्याचं, सांभाळण्याचं आणि घडवण्याचं, त्याजवळ उभारी देण्याचं मोठं काम सोनिया गांधींनी केलं. सोनियांची काँग्रेस अध्यक्ष म्हणून 19 वर्षांची कारकीर्द वादळी होती. ह्या 19 वर्षात सोनियांच्या प्रगल्भतेचं, राजकारणाचं दर्शन वारंवार घडलं. कुठल्याही भारतीय महिलेपेक्षा जास्त भारतीयत्व जपणारी महिला असंच सोनिया गांधींचं वर्णन करावं लागेल. जे कधीच करायचं नव्हतं अशा क्षेत्रात येऊन सगळ्यांना पुरून उरणारी, भारतीय राजकारणाची नस ओळखून अचूक पावलं टाकणारी आणि राजकारण करतानाही कधीच हीनतेची पातळी गाठली नाही अशी हुशार आणि प्रगल्भ राजकारणी सोनिया गांधी. सत्ता, पैसा आणि सर्वोच्च मान हात जोडून समोर उभे असतानाही ते नाकारण्याचं सामर्थ्य असणारी. मेरे सामने हमेशा स्पष्ट था कि अगर कभी ऐसी स्थिति पैदा हुई जैसी आज, तो मैं अपनी आत्मा की आवाज के मुताबिक चलूंगी. आज मेरी अंतरात्मा मुझसे कह रही है कि मैं विनम्रता के साथ ये पद स्वीकार करने से मना कर दो. बोलने दो, बोलने दीजिए ना, बोलने दीजिए आपने, बोलने दीजिए ना आपने, आपने मुझे आमराह से अपना नेता चुना है. ऐसा करके आपने मेरे ऊपर अपना विश्वास व्यक्त किया है. इसी विश्वास में मुझे अपने फैसले पर फिर से विचार करने के लिए किसी सीमा तक मजबूर किया, लेकिन इसके बावजूद मेरा विश्वास है कि मुझे उन्हीं उसूलों पर चलना चाहिए जिन्होंने जीवन भर मेरा मार्गदर्शन किया. 2004 साली सोनिया गांधींनी केलेली ही घोषणा, या घोषणेनं भारतीय राजकारणाचे मायनेच बदलून टाकले. अंतरात्म्याचा आवाज ऐकून पंतप्रधान पद नाकारणं हा सोनियांचा त्याग होता की ती राजकीय चाल होती याचं विश्लेषण राजकीय चर्चांमध्ये सुरूच राहील. पण सोनियांच्या एका मास्टर स्ट्रोकने विरोधकांसह अंतर्गत विरोधकांनाही एका क्षणात गप्प केलं. 2004 सालातली ही गोष्ट, वाजपेयींच्या नेतृत्वातलं NDA सरकार इंडिया शायनिंगच्या लाटेवर स्वार होतं तो हा काळ. कुणालाही अंदाज नव्हता की काँग्रेसचं सरकार येईल, पण काँग्रेसला यश मिळालं. 8 वर्षांनंतर काँग्रेस सत्तेत परतली होती. तेव्हापासून सोनिया गांधी नावाचं वादळ देशाला दिसत. हे वादळ होतं, पण शांतता हा त्या वादळाचा स्थायी भाव होता. अगदी ती पहिल्यांदा भारतात आली तेव्हाही ती शांतच होती, आणि काँग्रेसला विजय मिळाला तेव्हाही स्थितप्रज्ञ. ते वर्ष 1968. सोनियांनी पहिल्यांदा भारताच्या भूमीवर पाय ठेवला होता तेव्हा ती अगदी 21 वर्षाची तरुणी. सोनिया मायनो तिचं नाव. थोड्याच दिवसात भारतातलं सर्वात प्रभावशाली नाव गांधी हे तिच्या नावाशी जोडलं गेलं. ती इंदिरा गांधींची सून झाली आणि राजीवची पत्नी. सोनिया भारतीय परंपरा मनापासून शिकत होती. सोनिया से मैं पहली बार केम्ब्रिज में मिला था और पहली बार जब मैंने उन्हें देखा ही था तो मुझे लग गया था कि ये ही ठीक लड़की है मेरे लिए. सानिया एक ऐसी महिला है, ऐसी औरत है जो ज़्यादा बाहर नहीं आना चाहती है, पब्लिसिटी में नहीं, स्पॉटलाइट में नहीं, उसे बिल्कुल पसंद नहीं है. सफदरजंग रोड हेच देशाच्या राजकारणाचं केंद्र होतं. याच घरात राहूनही सोनियाला मात्र
राजकारणातल्या र मध्ये सुद्धा रस नव्हता. इंदिरांची विश्वासू सून आणि राजीवची पत्नी एवढ्याच दोन भूमिका तिला मनस्वीपणे निभावायच्या होत्या. राजीव आणि सोनी यांची स्वतःचीच अशी एक वेगळी दुनिया होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 1980 साली संजय गांधींचा मृत्यू, त्यापाठोपाठ 1984 इंदिरा गांधींचा खून आणि 1991 राजीव गांधींची हत्या. एका मागोमाग एक प्रसंग असे घडत गेले की राजीव गांधींनंतर कोण असा प्रश्न देशासमोर उभा राहिला. असं स्वप्नातही त्यावेळी वाटलं नव्हतं, पण सोनियांना ही भीती आधीपासूनच होती. अगदी ती ज्या क्षणी राजीव गांधींची पत्नी झाली त्या दिवसांपासून. राजीव गांधींनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर जनतेला आणि त्या काळी सैरभैर झालेल्या काँग्रेसला मिळत नव्हतं. त्याचवेळी सोनिया लाव देश बचावचे नारे सुरू झाले होते. त्याचवेळी काँग्रेसमधले अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून काँग्रेसची सूत्र हाती घेण्यासाठी तयार झाले होते. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून PV नरसिंहराव, सीताराम केसरी यांनी कमान सांभाळली. तरी पण 1991 ते 1998 हा काळ काँग्रेससाठी निर्णायकी असाच ठरला. अखेर प्रचंड मिनत वाऱ्यांनंतर 1997 साली सोनिया काँग्रेसच्या औपचारिक सदस्य झाल्या. सोनिया गांधी लग्नानंतर राजकारणापासून दूर असल्या तरी ती इंदिरांची सून होती, त्यामुळे सोनियानं इंदिरा गांधींचं राजकारण पाहिलं होतं. राजीव गांधींबरोबर अनेक वेळा निवडणुकीच्या रॅलीत त्या सहभागी झाल्या होत्या. राजकारणात फक्त पुढे पावलं टाकायची नसतात तर योग्य वेळी योग्य पावलं टाकायची असतात हे सोनिया गांधी ओळखून होत्या. अखेर 7 मार्च 1998 सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं त्यावेळी त्या म्हणतात, माझं सगळं कुटुंब देशासाठी जगलं, देशासाठी त्यांनी मरणही स्वीकारलं, आता तो वारसा स्वीकारण्याची माझी वेळ होती. 1999 साली वाजपेयी सरकार पडल्यानंतर उत्तर प्रदेशातल्या अमेठीतून आणि कर्नाटकमधल्या बेल्लारीतून सोनिया गांधींनी निवडणूक जिंकली. सोनियाच देशाच्या पुढच्या पंतप्रधान म्हणून काँग्रेसनं प्रचार सुरू केला. सत्तेपासून सोनियांना दूर ठेवण्यासाठी विरोधकांकडून मुद्दा उचलला गेला तो त्यांच्या विदेशी होण्याचा. विशेष म्हणजे विरोधकांनी या मुद्द्याचं भांडवल केलंच, पण त्याहीपेक्षा शरद पवारांसारख्या राजकारण्यांनीही बंडाचं निशाण फडकवलं. पवार, तारिकनवर आणि संगमा या अमर अकबर अँथनीच्या बंडानं काँग्रेसपुढे मोठं आव्हान उभं केलं. सोनियांनी पुन्हा अचूक राजकीय चाल खेळली. ती एवढी परिणामकारक ठरली की शरद पवारांसारख्या मुरब्बी राजकीय नेत्यालाही सोनिया पुळून उरल्या. सोनियांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्या नाट्यामुळे विस्कळीत झालेली काँग्रेस पुन्हा एक झाली आणि सोनियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. सोनियांनी राजीनामा परत घेतला. त्यावेळी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये झालेलं त्यांचं भाषण सर्वार्थानं परिणामकारक ठरलं. विरोधकांसह पक्षातल्या अंतर्गत दबक्या आवाजांची तोंड त्यांनी बंद करून टाकलीच, पण त्याचबरोबर देशातल्या सामान्य जनतेला संदेशही दिला. चारच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला. 145 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. UPA ची सदस्य संख्या मिळून हाच आकडा 218 झाला. त्यावेळी NDA 181 जागांवर मजल मारू शकलं. त्यावेळी सोनियांनी डाव्यांना बरोबर घेतलं. सोनिया पंतप्रधान होणार हे जवळपास नक्की झालेलं होतं. त्याही वेळी शेवटच्या क्षणापर्यंत पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर न करण्याचा शहाणपणा सोनियांनी दाखवला. दुफळीचा धोका टळला. काँग्रेसच्या विजयानं सैरभैर झालेले विरोधक टोकाची वक्तव्य करत होते. सोनियांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असतानाच सोनियांचं ते अंतरात्म्याच्या आवाजाचं भाषण ऐतिहासिक ठरलं. सत्तेचं ताट सोनियांनी नाकारलं होतं. कुठलेही भडकाऊ, भडक, आक्रस्ताळी, हीनतेची टीका,
यापैकी काहीच न करता सोनियांनी यश मिळवलं होतं. सोनियांच्या या चालीनं विरोधकांना गबगार करून टाकलं. त्यानंतर सोनियांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा आलेख चढता राहिला तो अगदी मोदी पर्वाचा उदय होईपर्यंत. सलग 19 वर्ष पक्षाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या सोनिया गांधी या एकमेव नेत्या. पुढच्या काळात राहुल गांधींवर प्रचंड टीका झाली पण सोनियांनी कधीच त्यावर उत्तर दिलं नाही. किंबहुना विरोधकांच्या आरेला कारे कधीच करायचं नाही यावर त्या ठाम राहिल्या. तिथेच त्यांचं प्रगल्भतेचं राजकारण जास्त उठून दिसलं. गेल्या काही काळात वैयक्तिक आजारपणामुळे सोनियांची ताकद कमी झाली पण त्याचं कधीही भांडवल न करता किंबहुना त्याची वाच्यताही न करता पक्षाच्या आवश्यक त्या सगळ्या कार्यक्रमांना सोनियांची हजेरी होती. फोर्ब्सच्या यशस्वी महिलांच्या यादीत गेली कित्येक वर्ष सोनियांचं स्थान कायम आहे. अमेरिकेतल्या टाईम मॅग्झिननंही त्यांचा पर्सन ऑफ द इयर म्हणून गौरव केला आहे. आता काँग्रेसमध्ये नव्या पर्वाला सुरुवात होती. गेली 19 वर्ष एका बाईनं, तीही जी मुळात भारतीय नव्हती अशा महिलेनं, जिला राजकारणात अजिबात रस नव्हता अशा व्यक्तीनं देशातला एकेकाळच्या सगळ्यात मोठ्या पक्षाची धुरा अतिशय समर्थपणे हाताळली. त्या पक्षाला यशाची शिखरं दाखवली. हे सोनिया मायनोसाठी मुळीच सोपं नव्हतं पण सोनिया गांधींनी ते करून दाखवलं. त्यांचं हे योगदान निश्चितच अभिनंदनीय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. ब्रेकनंतर सोनिया पर्व सरताना आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक राजविंडा राजकुमार आणि सोनेरी केसांची परी अशी स्वप्नवत लव्ह स्टोरी होती राजीव आणि सोनियांची. पण पुढे ह्या दोघांच्या संसारात अनेक वादळं आली. शेक्सपियरच्या एखाद्या काव्यात शोभेल असा ट्विस्ट त्यांच्या सुखी आयुष्यात आला पण सोनिया गांधींनी सगळं काही निभावून नेलं. सोनेरी केसांची गोरी पान, गालावर खळी असणारी सोनिया. तिला पहिल्यांदा केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या ग्रीक रेस्टॉरंटमध्ये राजीव गांधींनी पाहिलं तोच हा क्षण होता. पाहता क्षणी प्रेमात पडण्याचा. त्या लव्ह ॲट फर्स्ट साईट बद्दल राजीव म्हणतात, मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच वाटलं की हीच माझी जोडीदार. ती खूपच स्पष्टवक्ती आणि काहीही न लपवता प्रामाणिकपणे बोलणारी होती. खूपच समजूतदार आणि प्रेम करणारीही वाटली. या मुलीच्या जवळ बसायला मिळावं म्हणून राजीव गांधी हॉटेलच्या मालकाला टीप द्यायचे. रोज त्या रेस्टॉरंटमध्ये यायचं, सोनियाला पाहायचं, तिच्यावर कविता करायची. ती पेपर नॅपकिनवर लिहायची आणि एखाद्या वेटरकडून ती बसलेल्या टेबलवर तिला पाठवायची. हा सिलसिला कित्येक दिवस सुरू होता. सत्यजित रेंचा पाथेर पांचाली हा दोघांनी एकत्र पाहिलेला पहिला चित्रपट. काही दिवसांनी राजीव गांधींनी इंदिरा गांधींना पत्र लिहिलं. त्यामध्ये सोनियांशी लग्न करण्याची इच्छाही सांगितली. मग भावी सुनेला भेटायचं असं इंदिरा गांधींनी ठरवलं. 1965 साली इंदिरा गांधी लंडनला गेल्या. तिथेच इंदिरा आणि सोनियांची पहिली भेट झाली. इंदिरा गांधींनी दोघांच्या लग्नाला मान्यता दिली. पण लग्नाआधी सोनियानं एकदा तरी भारतात यावं असं इंदिराजींचं मत होतं. सोनियाचे वडील स्टेफानो मायनो मात्र या लग्नाच्या विरोधात होते. त्यांना राजीव आवडत होता पण मुलीला एवढ्या लांब पाठवायला आणि तेही राजकीय घराण्यात पाठवायला ते फारसे राजी नव्हते. 1967 साली राजीव गांधी इंजिनिअरिंगची पदवी अर्धवट सोडून भारतात परतले आणि पायलट झाले. पुढच्याच वर्षी सोनिया भारतात आली. त्यावेळी तिचं वय होतं फक्त 21 वर्ष. सोनिया आणि राजीव यांचं लग्न झालं नव्हतं.
त्यामुळे त्यावेळी सोनिया गांधी बच्चन कुटुंबियांबरोबर राहिल्या. याची जास्त चर्चा नको म्हणून इंदिरा गांधींनी दोघांचं लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी 1968 ला दोघांचा साखरपुडा झाला तर 25 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या मागच्या गार्डनमध्ये दोघांचं लग्न झालं. संध्याकाळी हैदराबाद हाऊस मध्ये रिसेप्शन झालं. 19 जून 1970 ला राहुलचा जन्म झाला तर 12 जानेवारी 1972 ला प्रियांकाचा जन्म झाला. सून, बायको आणि आई अशा तिहेरी भूमिकेत सोनिया गांधी खुश होत्या, राजकारणापासून दूर होत्या. राजीव गांधींनीही मी राजकारणापासून दूर राहीन असं आश्वासन सोनिया गांधींना दिलं होतं. अर्थात पुढच्या काही घटनांमुळे राजीव गांधींना ते वचन तोडावं लागलं. राजीव गांधींच्या या निर्णयानंतर सोनियांना बरंच दुःख झालं. या निर्णयामुळे दोघांमध्ये काही काळ दुरावाही आला होता पण त्यानंतरही सोनियांनी राजीवना खंबीर साथ दिली. मग ती त्यांच्याबरोबर निवडणूक प्रचारात सहभागी होणं असो किंवा परदेशात पंतप्रधानांची पत्नी म्हणून जाणं असो, पण ज्या क्षणी सोनिया गांधी भारताची सून झाल्या त्या क्षणापासून भारतीय संस्कृती त्यांनी सहज स्वीकारली. अगदी परदेशात पोप न भेटतानाही सोनिया साडीत आणि डोक्यावर पदर अशा वेशातच दिसल्या. राजबिंडा राजकुमार आणि सोनेरी केसांची परी अशीच या दोघांची लव्ह स्टोरी होती. पण 1991 साली राजीव गांधींची हत्या झाली. ज्याची भीती सोनियांना होती तेच झालं होतं. रोमांस, पॉलिटिकल अफेअर, सतत नाट्यमय वर्ण आणि रक्तरंजन या सगळ्यांना भरलेली दोघांची ही लव्ह स्टोरी. राजीव गांधींच्या जाण्यानं तिचा दुर्दैवी अंत झाला पण सोनियांनी मात्र पतीच्या जाण्यानंतरही मुलांना सांभाळलं, कुटुंब सावरलं, पक्ष उभा केला. एखाद्या कर्तव्यदक्ष पत्नीनं आणि सुनेनं जे जे करायला हवं ते सगळं केलं आणि खऱ्या अर्थानं या लव्ह स्टोरीची ती नायिका झाली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. ब्रेक नंतर सोनिया पर्व सरताना आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कसं होतं इंदिराजी, सोनिया आणि मनेकाचं नातं? गांधी घराण्याच्या स्वयंपाकघरात भांडला भांड लागत होतो का? पाहूया त्याचेच काही किस्से. सोनिया टिपिकल सुनेसारखी घरात वावरायची. साडी नेसून घरातल्या कुणाला काय हवं नको ते पाहायची. स्वयंपाकही करायची, हिंदी भाषा शिकण्याचा प्रयत्नही करायची. इंदिरांना ती मम्मी म्हणायची. मनेकाला मात्र गांधी कुटुंबाशी जुळवून घेणं थोडंसं कठीण गेलं. गांधी कुटुंबात धूम्रपानाला, दारू पिण्यास मनाई होती. मनेकांना एवढी बंधनं आवडायची नाहीत. कर्नलची मुलगी असताना मनेका गांधी नेहमी लाईमलाईट मधलं आयुष्य जगल्या होत्या. मनेकांना घरच्या कामात रस नव्हता. मनेकांना स्वयंपाकही करायला आवडायचा नाही. तर सोनिया इंदिरा गांधींची लाडकी झाली तर मनेका गांधी आणि इंदिरा गांधींचे संबंध फार काही चांगले राहिले नाहीत.
इंदिरा गांधींनी त्यांची मैत्रीण डोरोथी नॉर्मन हिला लिहिलं होतं. सोनिया सुंदर आहेच, पण त्याही पेक्षा जास्त ती चांगली मुलगी आहे, स्पष्ट वक्ती आहे. इंदिराजी आणि मनेका गांधींमधले मतभेद लपून राहिले नाहीत. मॅरी सेटननं त्यावेळी संडे टाइम्स मध्ये लिहिलं होतं, इंदिराजींना सर्वाधिक नुकसान कोणी पोहोचवलं असेल तर ते मनेका गांधींनी. यानंतर आमच्या विशेष कार्यक्रमात इथे संपतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास.